Name of Master Trainer Sri Jitendra B. Singade. Registration number MTF055. School name GS Balurbhai Patel Adivasi Ashram Shri Kati Taluka Jilla Gondia. Topic description Volume of Cube Budget Ghanache Ghanapal. या भागाचे या व्हिडिओ प्रेझेंटेशन द्वारे तीन भागात विभाजली करण्यात आलेली आहे. पहिला भाग आहे ऑब्झर्व अँड एक्सप्लोर, यालाच मराठीमध्ये निरीक्षण व शोध असे म्हणतात. त्याचप्रमाणे दुसरा भाग आहे डिफाईन अँड प्रूव, याला व्याख्या व सिद्धता असे म्हणतात. आणि तिसऱ्या भागाचे या भागाचे विभाजन करण्यात आले आहे, तो म्हणजे ऍप्टिट्यूड आणि इव्हॅल्युएट, म्हणजे या शिकवलेल्या भागाचे तुम्ही आपल्या जीवनात उपयोजन आणि मूल्यमापन कशा पद्धतीने करून घ्याल, कशा पद्धतीने करून घ्याल, ह्या पाठाद्वारे हे सांगण्यात आलेले आहे. तर आजचा आपण टॉपिक सुरू करूया. पहिला टॉपिक आहे आपला निरीक्षण आणि शोध. तर आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या द्विमितीय आणि त्रिमितीय आकृत्या असतात. आता त्या द्विमितीय व त्रिमितीय आकृत्या कोणकोणत्या आहेत त्या मी तुम्हाला बोर्डाच्या काढून दाखवत आहे. त्याकरिता तुम्हाला ओळखायचे आहेत आणि सांगायचे आहे की या आकृत्या कशाच्या दिलेल्या आहेत. ही पहिली आकृती मी या ठिकाणी काढत आहे. या आकृतीला म्हणतात लंब इष्टिका छिद्र. काय म्हणतात तिला? लंब इष्टिका छिद्र. या लंब इष्टिका छिद्रीचे पाया उंची आणि रुंदी हे वेगवेगळी असते. म्हणजे समजा या लंब इष्टिका छिद्रीचा पाया हा ए असेल, रुंदी ही बी असेल आणि उंची ही एच असेल. असे तीनही लांबी, रुंदी आणि उंची हे तीन भागात ही इष्टिका छिद्र विभागलेली असते. इष्टिका छिद्र ही विभागलेली असते. त्याचप्रमाणे आपण हा वृत्तचिती सुद्धा या ठिकाणी काढू शकतो. याला म्हणतात वृत्तचिती. याला काय म्हणतात? वृत्तचिती. आणि ह्या इष्टिका चिती प्रमाणेच एक घन सुद्धा आपल्याला दिलेला असतो. याला म्हणतात घन. काय म्हणतात? घन. हा जो घन आहे याची प्रत्येक बाजू ही सारखी दिलेली असते. ए ए आणि ए म्हणजे लांबी, उंची आणि रुंदी ही बाजू सारखी दिलेली असते. अशा प्रकारच्या विविध आकृत्या ज्या द्विमितीय त्रिमितीय असतात त्या आपल्याला दिलेल्या असतात. तर या पाठामध्ये आपण घनाविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम घनाची संकल्पना आपल्याला माहीत होणे अत्यंत आवश्यक आहे. घनाची संकल्पना माहीत होण्यासाठी आपण काही ऍक्टिव्हिटी पाहू की ज्याद्वारे आपल्याला घनाविषयी माहिती होईल, म्हणजे तो घन आहे जे आपल्याला समजून येईल. यासाठी आपण पहिली ऍक्टिव्हिटी घेऊया. आपल्यासमोर वेगवेगळ्या आपल्या सभोवती वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. जसं वीट झाली, समजलं? वीट वीट झाली, तिचा आकार कसा असतो? लंब इष्टिका छिद्री सारखा असतो. डस्टर झाला, याचा सुद्धा आकार लंब इष्टिका छिद्री सारखा असतो. जे आपल्याला पुस्तक दिलेले आहे याचा आकार सुद्धा लंब इष्टिका छिद्री सारखा असतो. आता तुम्ही सापशिडीचा खेळ बघितला आहे का? सापशिडीच्या खेळामध्ये तो फासा टाकतो आपण, म्हणजे ते खेळताना जे गोट्या खेळतो आपण त्या ठिकाणी, त्याचा आकार हा घनाकृती असतो. त्याचा आकार कसा असतो? घनाकृती. म्हणजे त्याची उंची, लांबी आणि रुंदी हे सर्व कशी दिलेली असते? सारखी दिलेली असते. तर सापशिडीच्या खेळावरून अशी ऍक्टिव्हिटी घेऊन आपल्याला घनाची संकल्पना सिद्ध करता येते. किंवा यासारख्या दुसरे उदाहरण जर पाहिलं आपण, तर वेगवेगळे उदाहरणाच्या सहारे ज्याची लांबी, रुंदी आणि उंची हे सारखी असेल, ती लांबी, रुंदी आणि उंची असा इष्टिका छिद्रीचा घटक घेऊन आपण घनासंबंधीची संकल्पना स्पष्ट करू शकतो. म्हणजे दैनंदिन जीवनात येणाऱ्या ज्या काही वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत, दैनंदिन जीवनात येणाऱ्या ज्या काही चित्रे आहेत, व्हिडिओ आहेत, याद्वारे आपण त्या ठिकाणी घनासंबंधीची संकल्पना स्पष्ट करू शकतो. आता घनाची संकल्पना स्पष्ट चित्राद्वारे, व्हिडिओद्वारे किंवा जे काही ऍक्टिव्हिटीज आपण घेतो त्या ऍक्टिव्हिटीद्वारे आपण दाखवू शकतो. म्हणजे बाजारात चित्रामध्ये किंवा व्हिडिओमध्ये ज्या काही ह्या घनाकृतीसारख्या ज्या आकृत्या आलेल्या असतील त्या आकृत्याद्वारे आपण हा घन आहे असं म्हणू शकतो. किंवा त्याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सापशिडीचा जो खेळ असतो त्या ठिकाणी जो आपण गोळी म्हणून टाकतो त्याला फासा म्हणतात. काय म्हणतात त्याला? फासा. त्या फासाद्वारे आपण फासाचा जो आकार असतो तो हा घनाकृती आहे हे आपण सहजरित्या स्पष्ट करू शकतो. ठीक आहे. तर हा झाला घनाच्या संबंधित असणारा भाग. आता आपल्याला पाहायचे आहे की ह्या घनाचे घनफळ किती असते, म्हणजे ह्या घनाचे घनफळ कसे काढले जाते, घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र कसे तयार होईल, किंवा घनाचे घनफळ म्हणजे काय. म्हणजे एखाद्या वस्तूचे जर आपल्याला घनफळ काढायचे असेल तर त्या घनफळाचे सूत्र कसे तयार होईल,
तर यासाठी आपण एक कथा सांगू शकतो. जर आता आपल्याकडे अॅनिमेशनचे व्हिडिओ असतात आपण ते दाखवले असतं, पण आपल्याकडे साधन अवेलेबल नसल्यामुळे आपण त्याची कथा तुम्हाला सांगतो की चतुर कावळ्याची कथा सर्वांनी ऐकलेली आहे. चतुर कावळा ऐकले आहे ना? चतुर कावळ्याची कथा सर्वांनी ऐकलेली आहे. तर चतुर कावळ्याच्या कथेमध्ये काय असतं, एक कावळा असतो, भर उन्हामध्ये तो भटकत असतो, उन्हात भटकताना त्यांना त्याला तहान लागतो, माहित आहे ना? भटकताना त्याला काय लागते? तहान लागल्यानंतर तो पाण्याचा शोध घेत घेत त्या जंगलात फिरत असतो. पाण्याचा शोध घेत काय करतो? जंगलात फिरत असतो. फिरता फिरता त्याला एक माठ दिसते, परंतु माठाच्या तळाशी थोडासा पाणी असतो. म्हणजे तो जेव्हा माठ दिसतो तर कावळा त्या ठिकाणी बघतो की मला पाणी तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायचे आहे, पण त्या माठाच्या तळाशी कमी प्रमाणात पाणी असतो, जास्त पाणी नसते. आणि जेव्हा तो कावळा ते माठातील पाणी पिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची चोच त्या तळ्याच्या पाण्यापर्यंत जात नाही. तेव्हा त्याला कावळ्याला असं वाटतं की मी इथलं पाणी कशा म्हणजे कोणत्या पद्धतीने प्यायला पाहिजे, कारण त्याला गणिताची संकल्पना माहीत नसते. म्हणजे माठातील पाणी वर येण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करावी लागेल, काय किंवा काहीतरी युक्ती म्हणजे काय म्हणून त्याला युक्ती करावी लागेल, युक्ती सुचवावी लागेल असं त्याला वाटते. आणि म्हणून तो एक युक्ती आखतो. त्याला वाटतंय की जर ह्या पाणी माठातले पाणी जर वर आणायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या माठाच्या काठापर्यंत आपल्याला कोणती तरी वस्तू त्या ठिकाणी टाकावे लागेल, जेणेकरून तो पाणी माठाच्या वर येईल. आणि तो पाणी जर माठाच्या वर आला तर आपण तो सहजपणे पिऊ शकतो. म्हणून त्याला माठाचा आकार म्हणजे माठाचा आकार किती आहे, त्यामध्ये आपल्याला किती कोणती वस्तू टाकता येईल जेणेकरून तो पाणी वर येईल असा तो विचार करू लागतो. व त्याच्या लक्षात येते की जर या ठिकाणी मी काय केलं, दगड टाकले, काय केले, दगड टाकले, तर दगड टाकल्यानंतर हे पाणी सहजवर येईल आणि पाणी सहजवर आल्यानंतर मी ते सहज पिऊ शकतो. मग त्याचा विचार त्याला असं लक्षात येते की माठामध्ये जर मी दगड टाकले तर पाणी वर येणे निश्चित आहे, परंतु ह्या माठामध्ये कमीत कमी किती दगड टाकायला पाहिजे, माठामध्ये कमीत कमी किती दगड टाकायला पाहिजे तेव्हा तो पाणी वर येईल. तर तो माठाचा जो आकार असतो त्या आकाराद्वारे तो असं ठरवतो की यामध्ये आपण जर दगड टाकले तर तो पाणी वर येऊ शकतो. म्हणून काय करतो, कावळा चोचीने दगड आणतो आणि एक एक दगड पाण्यामध्ये टाकत असतो. जसं जसं तो दगड पाण्यात टाकत असतो म्हणजे माठात टाकत असतो तसा तसा तो चोचीने त्याला पाणी पिण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो. आणि असं करता करता जेव्हा ते माठ पूर्ण भरून जाते आणि ते पाणी वर येते तेव्हा तो कावळा चोचीद्वारे तो पाणी पितो. बरोबर आहे. या कथेवरून आपल्याला काय लक्षात येते की त्या माठाच्या माठामध्ये किती दगड टाकल्यानंतर पाणी वर येईल, म्हणजे त्या माठामध्ये एकूण किती दगड मावतील, म्हणजे त्या माठामध्ये एकूण दगडाची संख्या म्हणा या किती दगड मावल्यानंतरच ते पाणी वर आले, म्हणजे त्या माठाची कॅपॅसिटी किती आहे पाणी साचण्याची, तर हे द्रव्य साचण्याच्या पद्धतीला म्हणजे त्या माठाचे द्रव्य साचण्याच्या पद्धतीला किंवा माठामध्ये असणाऱ्या त्या म्हणून की द्रव्याच्या संचयाला घनफळ असे म्हणतात, किंवा त्याचा दुसरा नाव आहे आकारमान. काय नाव आहे? आकारमान. म्हणजे ते माठ किती आकारमानाचे आहे किंवा त्या माठामध्ये किती पाणी वाहू शकेल याची जी वस्तुस्थिती आपल्याला ते दाखवली जाते तोच म्हणजे त्याच्या आकारमान. व त्यालाच आपण काय म्हणतो, घन असे म्हणतो. काय म्हणतो त्याला? घनफळ असे. म्हणजे घनफळाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की घनाकृती, घनाकृतीने अवकाशातील वाकलेल्या जागेचे माप. घनाकृतीने, घनाकृतीने अवकाशातील जागे हा व्यापलेले जागेचे माप म्हणजेच त्या घनाकृतीचे घनफळ होय. म्हणजे त्या घनाकृतीने अवकाशात किती माप व्यापले, त्या घनाकृतीने अवकाशातील किती माप व्यापले त्याची एकूण मोजमाप किंवा माप म्हणजेच त्या घनाकृतीचे काय घनफळ, त्याला आपण काय म्हणू, घनफळ असे. तर या चतुर कावळ्याच्या कथेद्वारे आपल्याला एखाद्या वस्तूचे आकारमान कसे ठरवता येईल हे लक्षात येऊ शकते. कारण कावळ्याने सुद्धा काय केलं, तेच केलं, किंवा माठामध्ये काय केलं त्यांनी,
दगड टाकले म्हणजे त्या मठाचा आकार जेवढा होता त्या आकाराद्वारे काहीतरी त्यांनी दगड टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते दगड टाकून त्या मठामध्ये एकूण किती दगड वाहू शकतील असे त्यांनी एक अंदाज बांधला आणि तेवढेच दगड त्यांनी काय केले जमा केले. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर आपण म्हणू शकतो की ते पाणी जोपर्यंत वर आले नाही तोपर्यंत त्या कावळ्याने काय केले दगड त्या पाण्यात टाकत गेला आणि मग काय केले त्यांनी काय केलं पाणी जेव्हा वर आले ते पाणी तो सहजरित्या पिऊ लागले. त्यावरून त्या पाण्याचे आकारमान किती राहील किंवा त्या मठाचे आकारमान किती राहील दगडात त्या ठिकाणी ठेवलेल्या दगडाचे म्हणजे किती जास्तीत जास्त दगड वाहू शकेल त्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की किती त्या ठिकाणी पाणी वाहू शकेल. त्यावरून त्याची मिती किती आहे हे आपल्या सहज लक्षात येते म्हणजेच आपल्याला त्या आकृतीचे आकारमान किती राहील हे आपल्याला सहज लक्षात येते म्हणजे कोणत्याही वस्तूचे घनफळ कसे काढायचे हे या कथेद्वारे सिद्ध होऊ शकते. हा झाला भाग आपला निरीक्षणाचा आणि निरीक्षण आणि शोधचा तसेचा निरीक्षण आणि शोधचा. आता आपण दुसरा टप्पा पाहू. दुसऱ्या टप्प्यामध्ये याला दुसऱ्या टप्प्याला म्हणतात डिफाइन अँड प्रूव्ह. काय म्हणतात दुसरा भाग आहे आपला डिफाइन अँड प्रूव्ह. डिफाइन अँड प्रूव्ह म्हणजे संबंधित घनफळाची व्याख्या कशी करता येईल आणि त्याला सिद्ध कसं करता येईल म्हणजे संबंधित जो घटक आपण या ठिकाणी घेतलाय त्याची आपल्याला व्याख्या कशी करता येईल आणि त्याची सिद्धता आपल्याला कसं सांगता येईल हे या आता भागात आपण शिकणार आहोत. तर या ठिकाणी पहा एक सेमी अंतराचा एक आपण घन काढलेला आहे ज्या ठिकाणी आता आपण बघितला त्याची सर्व बाजू किती आहे सारखी आहे असा एक सेमी आकाराचा मी घन या ठिकाणी काढत आहे. हा घन एक सेमी आकाराचा आहे म्हणजे याची लांबी ए एक सेंटीमीटर आहे रुंदी बी हा एक सेंटीमीटर आहे आणि उंची सी सुद्धा एक सेंटीमीटर राहील म्हणजेच या घनाची या ठिकाणी जी लांबी दिली आहे या घनाची लांबी या ठिकाणी आहे ए रुंदी दिली आहे बी आणि उंची दिली आहे सी आहे तीन वेगवेगळे दिलेले आहेत परंतु हा घन असल्यामुळे याची लांबी सुद्धा तीच राहील रुंदी सुद्धा तीच राहील आणि उंची सुद्धा तीच राहील म्हणजे लांबी ए रुंदी ए आणि उंची ए राहील म्हणजे ही एक प्रकारचा घन नसून एक इष्टिका चित्ती होती. इष्टिका चित्तीमध्ये काय होतं इष्टिका चित्ती म्हणजे त्याच्या तीनही बाजू ज्या होत्या या वेगवेगळ्या दिलेल्या होत्या बरोबर आहे. मग त्या इष्टिका चित्तीची लांबी रुंदी आणि उंचीला आपण कमी करत प्रत्येक बाजू सारखी आहे असं दाखवलं आणि म्हणून याची घनाची लांबी ए झाली रुंदी ए झाली उंची ए झाली. आता जर लक्षात येईल तुम्हाला तर इष्टिका चित्ती या ठिकाणी जर मी काढत आहे हे इष्टिका चित्ती होती. इष्टिका चित्तीचा घनफळ जर आपण काढला तर इष्टिका चित्तीचा घनफळ आपल्या सहज लक्षात येतो. इष्टिका चित्तीचा घनफळ इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची हा इष्टिका चित्तीच्या घनफळ काढण्याचा सूत्र आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो ए गुणिला बी गुणिला सी हा लंब सॉरी इष्टिका चित्तीचे घनफळाचा सूत्र आहे. परंतु आपल्याला कसं काढायचं घनाचे घनफळ काढायचे काय काढायचे घनाचे घनफळ काढायचे. तर घनाचे घनफळ म्हणजे या सूत्रानुसार हा सुद्धा हा इष्टिका चित्ती आहे आणि हा घन आहे. तर हा इष्टिका चित्तीच्याच घनामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. याची लांबी जे काही होती ए बी सी ही याची लांबी जी दिलेली होती हे जेवढी लांबी आहे तेवढीच आपली रुंदी तेवढीच आपण उंची केलेली आहे म्हणजेच या लांबीला कापून आपण त्याची उंची एवढी त्याची लांबी केलेली आहे आणि रुंदी जेवढी होती तेवढीच त्याची लांबी सुद्धा केलेली आहे. म्हणजे तीनही लांबी रुंदी आणि उंची ह्या इष्टिका चित्तीची आपण सारखी केली म्हणून इष्टिका चित्तीचा हा भाग घनामध्ये रूपांतरित झाला. याचा अर्थ असा झाला की इष्टिका चित्तीच्याच आपण त्याला घन म्हणू शकतो इष्टिका चित्तीलाच आपण घन म्हणू शकतो पण केव्हा जेव्हा त्याची लांबी रुंदी आणि उंची हे सारखी असेल तेव्हा. म्हणून घनाचे घनफळाचे सूत्र आपल्याला मिळेल या ठिकाणी लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. तर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची हा सूत्र लंब सॉरी इष्टिका चित्तीच्या घनफळाचा आहे. तो सूत्र या ठिकाणी आपण वापरलेला आहे घनाचे घनफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. आता लांबी या ठिकाणी ए आहे रुंदी पण ए दिलेली आहे आणि उंची सुद्धा आपल्याला ए दिलेली आहे.
म्हणजे लांबी रुंदी आणि उंची तिन्ही आपल्याला सारखी दिलेल्या आहेत. जर यांचा आपण गुणाकार केला तर हा होईल ए चा वर्ग गुणिला ए, आणि ए वर्ग आणि ए चा गुणाकार केला तर हा मिळेल आपल्याला ए चा घन. आणि ए म्हणजेच ही एक बाजू आहे म्हणून हा बाजूचा घन हा आपल्याला घनाच्या घनफळाचा सूत्र सहज रीतीने मिळेल. म्हणजे एका घनाची जर बाजू आपल्याला दिलेली असेल तर त्या घनाचे घनफळ आपण सहज रीतीने काढू शकतो. एखाद्या घनाची आपल्याला घनाकृती ठोकळ्याची माप दिलेली असतील तर त्या मापावरून आपण त्या ठिकाणी एकूण किती पाणी मावेल हा सुद्धा काढू शकतो, कारण आपल्याला त्या घनाची बाजू दिलेली आहे आणि घनफळाचे घनफळ बरोबर बाजूचा घन हा काढायचा आहे किंवा हा काढू शकतो. ठीक आहे, किंवा याला दुसऱ्या पद्धतीने जर केलं तर हा याचा एक पृष्ठभाग आहे, याला काय म्हणू आपण पृष्ठभाग. हा पृष्ठभागाची लांबी रुंदी सारखी आहे म्हणजे हा पृष्ठभाग एक चौरस आहे. काय चौरस किंवा या ठिकाणी मी लिहित आहे किंवा घनाचे घनफळ, घनाचे घनफळ बरोबर चौरस खाली दिले आहे म्हणून या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ न म्हणता याला आपण पृष्ठफळ सुद्धा म्हणू शकतो. क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ गुणिला बाजू, गुणिला बाजू म्हणजे उंची, बाजू म्हणजे उंची. तर चौरसाचे क्षेत्रफळ झालं आपला लांबी गुणिला रुंदी दोन्ही सारखे आहे म्हणजे याला बाजूचा वर्ग, काय झाला बाजूचा वर्ग गुणिला उंची. आणि बाजू आणि उंची दोन्ही कसे आहे सारख्या दिलेल्या आहेत बाजूचा घन डायरेक्ट तुम्ही काढू शकता किंवा चौरसाचे पृष्ठफळ किंवा घनफळ काढून त्या ठिकाणी उंचीने त्याला गुणले तर तुम्हाला घनाचे घनफळ सुद्धा मिळू शकते. अशा पद्धतीने आपण हे घनाचे घनफळाचे सूत्र तयार करू शकतो. तर हा भाग झाला व्याख्या व सिद्धता. आता हे जे आपण भाग शिकलेले आहेत व्याख्या आणि सिद्धता जे शिकले आहेत, घनाची संकल्पना जी आपण या ठिकाणी काढलेली आहे, घनाची संकल्पना जी पाहिलेली आहे, तर ह्या घनाच्या क्षेत्रफळाचा उपयोजन म्हणजे ह्या घनाच्या क्षेत्रफळाचे उपयोजन आणि मूल्यमापन हा तिसरा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर ह्या घनाचे घनफळाचे उपयोजन कुठं होते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग कुठं केला जातो किंवा दैनंदिन जीवनामध्ये या घनाच्या घनफळाचा उपयोग कुठं होतो हे आपण सहज पाहू शकतो. तुम्ही आपल्या गावामध्ये बघितले असेल टाकी दिलेली असते, टाकीच्या पाण्याची जी टाकी असते त्या ठिकाणून पाणी येतो, त्या टाकीचा आकार हा साधारणतः घनासारखा असतो म्हणजे त्याची लांबी रुंदी आणि उंची ही जनरली सारखी दिलेली असते. तर या ठिकाणी आपण त्याचा उपयोग करू शकतो की त्या टाकीमध्ये गावाच्या लोकसंख्यानुसार त्या ठिकाणी किती लिटर पाण्याची टाकी तयार करावी लागेल हे आधी ठरविलेले असते. गावाची लोकसंख्या जेवढी असेल त्यानुसार त्या टाकीची रचना केलेली असते की ज्या गावाची लोकसंख्या जेवढी काही दिलेली असेल त्या गावातील लोकसंख्यांना मुबलक प्रमाणामध्ये तो पाणी द्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला त्या टाकीची लांबी रुंदी आणि उंची घेऊन एक घनाकृती एक टाकी बांधावी लागेल आणि त्या टाकीमध्ये सर्व लोकांना पाणी मिळेल एवढ्या पाण्याची काय म्हणजे क्षमता असलेली टाकी त्या ठिकाणी आपण बांधण्याचा प्रयत्न करू शकतो. तर हे घनाचे घनफळाच्या सूत्राद्वारे त्या टाकीची रचना केली जाते व घनफळाच्या सूत्रानुसारच त्या टाकीमध्ये किती पाणी मिळेल हे ठरविले जाते. हे ठरविण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. पहिलं उदाहरण घेऊ उपयोजनात्मक. घन आकाराची एक पाण्याची टाकी आहे. उदाहरण उपयोजन व मूल्यमापन, उपयोजन व मूल्यमापन या भागामध्ये पहिलं आपण उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण आहे घनाकृती. घनाकृती काय म्हटलं, घनाकृती पाण्याची टाकी आहे. घनाकृती पाण्याची एक टाकी आहे. घनाकृती एक पाण्याची टाकी आहे. घनाकृती पाण्याची एक टाकी दिलेली आहे. या टाकीच्या एका बाजूची लांबी ही साधारणतः आपल्याला दिलेली आहे 1.2 मीटर. बाजूची लांबी म्हणण्यापेक्षा बाजूचे माप आपल्याला दिले आहे 1.2
मीटर आहे. तर त्या टाकी त्या टाकी एकूण एकूण किती पाणी मागेल, एकूण किती पाणी हे आपल्याला उदाहरण दिलेले आहे. ज्या गावामध्ये टाकी असते त्यानुसारच हे उदाहरण दिलेलं आहे की एवढ्या आकाराची जर टाकी असेल तर त्याची बाजू समजा 1.2 सेंटीमीटर आहे तर त्या टाकीमध्ये एकूण किती पाणी मागेल. तर आता आपण जे टाकी घनाचे घनफळाचे सूत्र बघितला त्या सूत्राचा उपयोग करून या आपण घनाकृती पाण्याच्या टाकीमध्ये एकूण किती पाणी मागेल हे काढू शकतो. त्यासाठी आपण हे जे उत्तर लिहू आपल्याला सर्वप्रथम जे दिलेले आहे ते माप जे दिलेले आहे ते आपण लिहू. घनाकृती घनाकृती टाकीची टाकीच्या बाजूचे माप किती दिले आहे आपल्याला बरोबर 1.2 मीटर. घनाकृती टाकीच्या बाजूचे माप बरोबर किती दिले 1.2 मीटर म्हणजे बाजू किती दिली आहे आपल्याला म्हणजे बाजू बरोबर दिलेली आहे 1.2 मीटर हे आपल्याला दिलेली आहे. आता टाकी कशी दिलेली आहे घनाकृती टाकी कशी दिलेली आहे घनाकृती आणि आपल्याला काढायचं आहे त्या टाकीमध्ये एकूण किती पाणी मावेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्या टाकीचे आकारमान काढावे लागेल. टाकीचे आकारमान म्हणण्यापेक्षा आपल्याला त्या टाकीचे काय करावं लागेल घनफळ काढावे लागेल आणि म्हणून आपण सरळ सूत्र वापरू शकतो घनाकृती घनाकृती टाकीच्या टाकीचे घनफळ घनाकृती टाकीचे घनफळ बरोबर पण सरळ सूत्र लिहू घनाकृती टाकीचे घनफळ बरोबर घनफळाचा सूत्र आपल्याला माहित आहे काय बाजूचा घन काय बाजूचा घन बाजूचा घन आपल्याला घनाकृती टाकीच्या बाजूचे माप सुद्धा दिलेले आहे किती दिले 1.2 दिलेलं आहे त्याच्या आपल्याला घन करू 1.2 गुणिले 1.2 घन म्हणजे 3 वेळा त्याच्या गुणाकार मग याला लिहू आपण 1.2 गुणिले 1.2 लिहिलं याचा जर आपण गुणाकार केला तर 1.2 गुणिले 1.2 चा गुणाकार होईल 1.44 किती होईल 1.44 गुणिले 1.2 आता 1.44 ला आपल्याला काय करायला लागेल 1.2 ने गुणावे लागेल. तर याचा जर आपण गुणाकार केला तर याचं उत्तर मिळेल 1.728 काय मिळेल 1.728 घन सेमी काय म्हणजे घन सेमी घन मीटर काय म्हणजे घन से 1.728 घन मीटर एवढे ह्या घनाचे काय मिळाले घनफळ मिळाले म्हणजे टाकीचे घनफळ मिळाले. यावरून आपल्याला लक्षात येईल की म्हणून दिलेल्या टाकीमध्ये दिलेल्या टाकीमध्ये 1.728 घन मीटर एवढे पाणी मागे एवढे पाणी मागे म्हणजे दिलेली जी आपल्याला 1.2 ची टाकी दिलेली आहे त्या टाकीमध्ये साधारणतः 1.728 म्हणजे 1.728 घन मीटर एवढे पाणी त्या ठिकाणी वाहू शकेल किंवा एवढे पाणी आपल्याला मागेल. तर या घनाच्या घनफळाच्या द्वारे या गणितातील उदाहरणाद्वारे आपण दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे घनफळ काढू शकतो किंवा आपल्याला त्या गावाला कमीत कमी किती किंवा जास्तीत जास्त किती पाणी देण्यासाठी किती मोठी टाकी बांधावी लागेल हे सुद्धा आपण ठरवू शकतो. म्हणजे घनाच्या घनफळाद्वारे आपण त्याच्या दैनंदिन जीवनात उपयोग करू शकतो. ठीक आहे. अजून एक आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला डायरेक्ट जर एखादा कोणताही जनरल उदाहरण दिलेलं असेल एका घनाची बाजू 5 सेमी असल्यास एका घनाकृती ठोकळ्याची बाजू 5 सेमी असल्यास त्या ठोकळ्याची त्या ठोकळ्याचे घनफळ काढा. हे पाण्याच्या टाकीचे झाला. आता जनरल आपल्याला कोणताही ठोका दिला असेल त्या ठोकळ्याची 5 सेमी बाजू दिलेली असेल 5 सेमी बाजू दिलेली असेल तर त्या ठोकळ्याचे आपल्याला घनफळ काढायचे आहे. तर सरळ आपण ते त्याच पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो घनाकृती म्हणून लिहू आपण घनाकृती
ठोकळ्यांची ठोकळ्याची बाजू बरोबर 5 सेमी, घनाकृती ठोकळ्याची बाजू बरोबर 5 सेमी। आणि म्हणून सूत्र डायरेक्ट आपण लावू शकतो, घनाकृती ठोकळ्याची घनफळ बरोबर, सूत्र आपण वापरू शकतो, कोणतं सूत्र आहे, बाजूचा घन, बाजूचा घन हा सूत्र आपण वापरू शकतो। परत आपल्याला घनाकृती ठोकळ्याची बाजू 5 सेमी दिलेली आहे, 5 सेमी जर या ठिकाणी घनाकृती ठोकळ्याची बाजू दिलेली असेल सूत्रामध्ये ती 5 सेमी आपण लिहू शकतो, म्हणून 5 सेमीचा घन म्हणजे याचा 3 वेळा गुणाकार, 5 गुणिले 5 गुणिले 5 5 गुणिले 5 25 गुणिले 5, म्हणून याची बाजू 125 सेंटीमीटर म्हणून दिलं आहे, म्हणून घन सेमी। म्हणजे या उदाहरणाद्वारे सरळ आपल्याला लक्षात येईल की जर आपल्याला घनाकृती ठोकळ्याचे घनफळ काढायचे असेल तर डायरेक्ट घनफळाचा सूत्र वापरून आपण त्या घनाचे घनफळ काढू शकतो। असे विविध उदाहरणे घेऊन आपण हे घनाचे घनफळ काढू शकतो व त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सहजरित्या उपयोग करून घेऊ शकतो। धन्यवाद।